सभापती सभा आहे, उद्या भविष्यांची सभा आहे, त्या सभेच्या संदर्भामध्ये या ताईचं काय म्हणणं आहे, काय प्रचारासाठी कुठली तयारी करणार आहेत, किती मुस्लिम महिला येतील या संदर्भात आपण त्याची चर्चा करूया, काय सांगाल तुम्ही? सबको पहले तो अस्सलाम वालेकुम और जय भीम बोलूंगी मैं। मेरी जो जितने भी मेरे मुस्लिम बहनें हैं, मुस्लिम भाई हैं, उन सबसे मेरी गुजारिश है कि कल ज्यादा से ज्यादा तादाद में वो सभा में शामिल हो जाए। कल बाला साहेब असद साहब की सभा है, तो मैं सबसे दिल से गुजारिश करती हूँ कि वो सबके सब हाजिर रहे। और अपने अनिल भाव जाधव है, अब ये हमारे पास अभी आखिरी मौका है, अभी नहीं तो कभी नहीं। तो मैं सबसे कहना चाहूंगी कि वो जितना ज्यादा हो सके कल वो आए, सभा में शामिल हो जाए और बाला साहेब को सुने, असद साहब को सुने। और गुजारिश ये भी है मेरी कि कब बशी को वोट दे, क्योंकि अब जो है ना, एक जो हमारा लोग ये बन गया है वर्ड ही हमारा कि सबकी खुशी कब बशी। पंजाबी साथ नहीं देगा, कमल भी साथ नहीं देगा। 70 साल हम लोगों ने कांग्रेस का भी देख लिए, 5 साल हम लोगों ने भाजपा को भी देख लिए, अब हमें दोनों भी नहीं चाहिए। अब हमें साथ देना है तो असद साहब और बाला साहब का साथ देना है और अनिल भाव जाधव को ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताना है। जय भीम। जय भीम। माझी तमाम आंबेडकर जनतेला आणि बहुजन समाजाला ही विनंती आहे की उद्या दुपारी 12 वाजता SSP ग्राउंडवर लाखोंच्या संख्येने उपस्थित येऊन अनिल जाधव भाऊंना पाठिंबा द्यावा व येत्या 23 तारखेला आपल्या मतदानाच्या याच्यातून कपबशी चिन्हावर बटनावर शिक्का मारून बाळासाहेबांना मदत करावी। कारण आता आपण गेली 70 वर्ष वंचित सत्तेपासून दूर राहिलेलं आहे। आपकी बार वंचितो की सरकार। मी जागृती न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगेल की आता बाद झालं दुसऱ्यांची गुलामी करण्याची, आता आपल्याला आपली हक्काची सत्ता हवी आहे। त्यामुळे मी तमाम जनतेला आवाहन करते की उद्या जास्तीत जास्त बहुसंख्येने तुम्ही SSP ग्राउंडवरती जमावे व येत्या 23 तारखेला कपबशी या चिन्हावर बटन दाबून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि आपला हक्काचा खासदार पुणेकरांनी निवडून द्यावे, हीच माझी सर्वांना विनंती राहील। जय भीम जय भारत। भुवेशी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची सभा होणार आहे आणि या सभेची जोरदार तयारी पुण्यामध्ये सुरू आहे। या सभेची जोरदार तयारी करत असताना आमच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करूया की उद्याच्या सभेच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की किती लोक येणार आहेत, काय तयारी केलेली आहे आणि एकंदरीत काय वातावरण असणार आहे, आपण जाणून घेऊया या कार्यकर्त्यांकडनं। काय सांगाल तुम्ही? मी उत्तम गिनवंशी, भारिप बहुजन महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत। उद्याच्याला 34 पुणे विधान लोकसभा मतदारसंघातील अनिल जाधव यांची प्रचंड बहुमताने रॅली आयोजित केलेली आहे आणि ती रॅली आम्ही संपूर्ण पुण्यातून काढणार आहे आणि या सभेला ओविशी साहेब आणि बाळासाहेब हे उपस्थित राहणार आहे, त्यामुळं ही सभा ठीक 2 वाजता सुरू होणार आहे, बारा वाजता सुरू होणार आहे आणि ही सभा या मतदार संघातील सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी अनिल जाधव यांची निशाणी आहे कपबशी, या कपबशीला प्रचंड बहुमताने आपण विजय करा आणि कपबशीच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपण पुणेकर सर्व एक होऊया आणि कपबशीला निवडून आणूया, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो। जय भीम देवा। आपण पाहिलं असेल की ज्यांची आम्ही आता प्रतिक्रिया घेतलेली आहे त्या कार्यकर्त्याच्या हाताला मार लागलेला आहे। अक्षरशः त्यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं असताना सुद्धा त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी आपला वेळ दिलेला आहे। आपण बघतोय की प्रत्येक सभांमध्ये, प्रत्येक रॅलीमध्ये, सगळं प्रत्येक पदयात्रामध्ये हे कार्यकर्ते असतात, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया की आपण यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया की उद्याच्या सभेच्या संदर्भात आपण काय सांगू। उद्या लाखोच्या संख्येने लोक येणार आहेत, दुपारी 12 वाजता सभा आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की आपणही उद्या सभेला सगळ्यांनी यावं, हे आपलं संकल्प। अनिल जाधव यांच्या प्रचाराची फार मोठ्या प्रमाणामध्ये धुरा सांभाळणारे हे कार्यकर्ते सुद्धा आमच्या सोबत आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। उद्याच्या सभेच्या संदर्भात आपण काय सांगू? जो गेली वर्षभर प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं प्रचार करतायत आणि त्यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये जो झंझावात निर्माण केलेला आहे, तो झंझावात आज जर वर्षभर चालू आहे आणि त्या वर्षभराचा आज कुठंतरी आपल्याला फळ मिळताना दिसत आहे।
सभेला लाखोच्या संख्येने गर्दी होत आहे, त्याचाच परिणाम म्हणून लोक त्यांना सरळ हाताने मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात असं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं नव्हतं की लोक स्वतःहून साहेबांना आर्थिक मदत देऊन आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून एक भारतीय राजकारणामधलं एक सर्वात मोठं उदाहरण असं की असं कधीही घडलं नव्हतं की एखाद्या पक्षाला एखाद्या नेत्याला स्वतःहून लोक पैसे देऊन आर्थिक मदत करून त्या सभेला येतात, ते लोक लाखोच्या संख्येने येतात असं कुठं असा नेता कधी होणे नाही. तर अशा नेत्याला माझं म्हणणं आहे की आपल्या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्याच्या सभेला लोकांनी उपस्थित राहून उद्या 21/4/2019 रोजी पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल नारायण जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या मोठ्या संख्येने मोठी सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. त्या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर ओवेसी साहेब हे दोघे उपस्थित राहणार आहेत. तर माझा सर्व इथल्या पुणेकर जनतेला आणि इथल्या दलित बहुजन जे वंचित आहेत, जे राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक लाभांपासून जे वंचित आहेत, अशा सर्व वंचितांना मी आवाहन करतो की त्यांनी या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, महाराष्ट्रातल्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं. त्यांची सगळ्यांची माझी विनंती, कळकळीची विनंती आहे माझ्या जनतेला. प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया पण आता ऐकलेली आहे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता बघतोय की हे जे युवा कार्यकर्ते बघतोय आपण की अनिल भाऊ जाधव यांच्या प्रत्येक रॅलीमध्ये, प्रत्येक सभांमध्ये युवकांना एकत्रित करून सभेमध्ये त्यांचं रुपांतरित करण्यासाठी फार मोठं योगदान असतं त्यांचं. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. काय सांगतो उद्याच्या पुणे शहरात एक लाट येणार आहे. आजपर्यंत मी बघितलं की यार राज्यात फक्त पैसे देऊन लोक आणले गेले आहेत, तर आता आम्हाला असं बघायला मिळणार आहे की लोक आपले स्वतःचे पैसे खर्च करून पुणे शहरात उद्यापासून यायला सुरुवात होईल. आज रात्रीपासून पुणे शहरात लोकांची यायला सुरुवात होईल. उद्याच दुपारी 12 वाजताची सभा आहे बॅरिस्टर ओबीसी साहेब आणि प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकरांची. या सभेला पुण्यातून, महाराष्ट्रातून सर्व जाती धर्माचे लोक येणार आहेत आणि पुणे शहरात जी सभा होणार आहे त्या सभेच्या प्रचारात आज दिनांक 20 तारखे रोजी आम्ही एक मोठी रॅली ठेवलेली आहे, जी विश्रांतवाडी चौकातून संपूर्ण पुणेभर फिरणार आहे. या रॅलीत सुजातदादा आंबेडकर आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघणार आहे आणि पुण्याची उद्याची जी सभा होणार आहे ती लाखोंच्या गर्दीने होणार आहे. आणि माझी तमाम पुणेकरांना एक विनंती आहे, आपला नेता आपल्या दारी येत आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडा, उन्हाचा ह्याचा विचार नका करू, जसं जमल तसं या. आपल्या प्रभागात ज्या रिक्षा फिरतात आहे, ज्या आपल्या प्रचारात रिक्षा फिरतात आहे, त्या रिक्षावाल्यांना उद्यासाठी आम्ही तुमच्यासाठी ठेवणार आहे. उद्या रिक्षावाल्यांनाही तुम्हाला आणायची आणि न्यायची सोयी रिक्षावाले करणार आहेत. तर उद्या उन्हाला घाबरून घरात बसू नका आणि पुण्याच्या सभेला लाखोच्या संख्येने अशी विनंती करतो.